आनिता स्वागत करून राहणार अलटवाडी पट्टणकोंडी. आज मी तुम्हाला बीज प्रक्रिया हे दाखवणार आहे. आमच्या भाते मॅडमांनी आम्हाला शेती शाळेमध्ये पीक कसं घेणं, कसं त्याची म्हणजे बी आल्यानंतर त्याच्या अगोदर त्याला काय काय करणं आणि मग शेतात नेऊन पेरणं ह्याच्यापासून सर्व काही दाखवलेलं आहे, प्रशिक्षण दिलेलं आहे करत आहे. तर पहिला आपण बी घेतल्यानंतर त्या बियाच्या पाकेट आणलेलं असतं ब्याचं, त्याच्या वरचं सील फोडण्यापेक्षा आपण खालच्या भागातून बॅग देखणे असली तरी सुद्धा आपण बॅगेचा उपयोग न करता त्या बॅगेच्या खालचे सील असते त्यातून बी काढून घ्यायचं थोडं 100 बी. आणि त्या 100 बियावरती उगवण क्षमता करायची प्रक्रिया करायची. उगवण क्षमता म्हणजे काय, तर आपण हे जर 100 बियातून घेतलं तर त्या 100 बियात किती बी उगवतात, जर कमी बी उगवलं तर ते बियाणं खराब असतं, जर आपण कंपनीला परत देऊ शकतो. आणि जर ते बियाणं जर 100% किंवा 95% जर 100% आले तर आपण पेरणीसाठी ते बी योग्य आहे असं समजू शकतो. मग पहिला आपण 100 बी घेतल्यानंतर बीज प्रक्रिया म्हणजे बियाला बियाण्यांना औषध लावून उगवण्याच्या अगोदरची क्रिया. हे 1 किलो सोयाबीन घेतलेलं आहे आणि या 1 किलो सोयाबीनसाठी थायरम ही पावडर 3 ग्रॅम वापरायची आहे. हे 1 किलो बियाण्यासाठी आहे, तुमचं किती किलो बियाणे आहे त्याप्रमाणे ही पावडर तुम्ही वापरा. आणि हे थायरम पावडर लावताना हळूवार चोळावे, कारण की बियाचे पातळ टरपण निघून जाऊ नये आणि बी खराब होऊ नये ह्यासाठी ही प्रक्रिया आपण वापरावी आणि काळजीपूर्वक ते हाताळावे. आणि ही हे लावून झाल्यानंतर त्याला आपण 15 मिनिटं असे सोकवत ठेवायचे आहे. 15 मिनिटं बी माझे सोकलेले आहेत. आता मी हे जैविक 100 मिली गुळाचे पाणी शिंपडणार आहे. ही जैविक बीज प्रक्रिया केलेली आहे आता. आणि या कार्यक्षमता वाढण्यासाठी ही प्रक्रिया केली जाते. हे आता आपल्याला गुळाचं पाणी हळूवार लावून घ्यायचं आहे. मी लावत आहे, ते तुम्ही पाहत आहात. आता त्याच्यानंतर टायको ब्रह्मा विरडी हे आपण 1 किलोसाठी 5 ग्रॅम वापरणार आहे. हे आहे, तुम्ही नाव बघू शकता याचं. ह्या काड्यापेटीच्या टोपणामध्ये मी प्रमाण घेत आहे त्याचं. त्याचा हे सुद्धा हलक्या हातावर लावून घ्यायचं आहे, कारण की ह्या बियाण्याला 4-5 वेळा असं वर खाली करावं लागतं, त्यामुळं सावकाश आपलं लावून घ्यावे आणि याला हलक्या हाताने चोळावे. नंतर न हे PSP धाग्रॅम जैविक हे वापरत आहे. 1 किलो बियाण्यासाठी 10 मिली वापरायचं आहे. हे झाल्यानंतर रायझोबियम हे 10 मिली हे पण वापरायचं आहे त्यात. ह्याला पण हाताने सावकाश हाताने आपण सगळीकडे लावून घेऊया, चोळून घेऊया. हे आपण सावलीत वाळवायचं आहे, सोकवायचं आहे. आणि ज्या दिवशी आपण हे सगळं प्रक्रिया करतो त्याच दिवशी हे पेरणीसाठी घ्यावे. त्याला लावून 4 दिवस ठेवू नये असं काही करू.